तुला कॅप कोणी दिली? आता भेटली ना आम्ही काय मग आम्हाला कॅप कुठे आहेत? आम्ही एडी आहे तुझी लाईफ आणि भारी वाटलं ना दर्शन काहीतरी एकच वंश भाई दे क्या हो गया कल्लू कल्लू एक तरह नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र मांडवकर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका आणखी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बघा, गाडी सगळे बसलेत ऑलरेडी, ते गाडीत बसण्याची मारामारी चालू आहे। आमची टीम आमच्या गाडीत बसले आणि आता जायचा प्लॅन आहे गणपतीपुळे। आणि सध्या व्हिडिओ एडिटर वंश आहे, व्हिडिओ एडिट वगैरे सगळं तोच करतो आहे। ते पण बसत आहेत सगळे, या गाडीत यायला सगळ्यांची मारामारी चालू आहे। जागा नाही आहे तरी आधीच पकडून बसलेत सगळेजण, अर्धा तास आधी गाडीचा सीट पकडून ठेवलेली आहे एसटीची। एसटीत आधीच बसलेले बघा, एसटीवरून मारामारी चालू आहे। तिकडे पण एक आहे आमचा, हा एक आहे आमचा व्हिडिओ एडिटर भाई, त्याला तर दाखवायला लागेल। आता व्हिडिओ एडिटर आहे आमचा, सगळा व्हिडिओ एडिट करणार। तर चला बघूया आता पुढे, भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। मित्रांनो, आम्ही नाखरे गावातून आता निघालो आहे। आम्ही नाखरे गावातून जाताना भाटिया समुद्र किनाऱ्यालगत मंदिर पाहिलं होतं। त्या मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे सगळ्यांना वाटत होते। मित्रांनो, रत्नागिरी शहरापासून साधारण 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर असणारा समुद्र किनारा म्हणजेच भाटिया समुद्र किनारा। भाटिया बीचला थांबायचा प्लॅन आहे, यशवीचं असं म्हणत आहे की थांबावं, फोन करून सांगितलं त्याला म्हणा की भाटिया बीचला थांबूया। ओके, थांबतात का? थांबले तर थांबायचं। ओके यशवी, आता ती गाडी थांबली तरच आपण थांबू शकतो ना, ते लोक खूप पुढे निघून गेले बघ। मित्रांनो, समुद्राच्या आणि रस्त्याच्या लगत हे झरी विनायक मंदिर आहे। इथे असलेल्या झऱ्यांमुळे या मंदिराची ओळख आहे। मंदिराच्या गाभाऱ्यासमोर एक तळे आहे, हे तळे 12 महिने पाण्याने भरलेले असते। हे पाणी गोमुखातून त्या तळ्यात साठते। बाजूला खाऱ्या पाण्याचे समुद्र असून देखील झऱ्याचे पाणी गोड आढळते। खूप सुंदर वाटलं हे मंदिर पाहून। आता आम्हाला इथे थांबायचं आहे, हे समोरच मंदिर आहे आणि दर्शन घ्यायचं आहे बाप्पाचं, तर चला। आणि भाटिया बीचवरती आम्ही आलो आहे आणि मस्त देऊळ आहे, श्री झरी विनायक मंदिर आधी एकदम। बाकीची गँग आमची पुढे गेली आहे आणि काय इथला आवर मस्त। हा मासे आहे त्याच्यानं ना, दिसत आहे मासे याच्यात, दिसत आहे हा त्याच्यात भरपूर आहेत मासे, जबरदस्त आहेत। काय मासे आहे त्याच्यात मोठे मोठे, हा 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 जबरदस्त मोठे आहेत रे। असं पण आमची गँग ऑलरेडी बसली इथे येऊन आधीच आमच्या। मस्त वाटत ना इथे, भारी एक नंबर।
तिथे पण आहेत बाहेर बाहेर येत असतील मौलाटे भरपूर. तिथे उंच आहे ना त्याच्यामुळे. हे बघ इथून येतोय बघा भरपूर आहेत रे कासो. पण ते व तेवढा लांब गेलेत आपले गँग. नाही हे घाण पाणी आहे सोनू. अरे नको गंदू आहे. पाय भिजू भिजवले हा काय गंदू आहे बघ. किती खतरनाक आहे पाणी बघ. किती फोर्सला पाणी आहे बघ. आता काय येजू का खान ते लोक कुठे गेले तिकडे पाहिले मस्त वाटत. ए परीला चप्पल दे. खराब करून टाकले. हे बघ हे मोठी पण मोठी मुलं पण तशीच आहेत. पॅन्टी विंटी चेंज रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनारा सुप्रसिद्ध किनारा आहे. एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्र किनारा असे सहसा न पाहिलेले कॉम्बिनेशन म्हणजेच रत्नागिरीजवळचे आरेवारे बीच. मुलांना बोललो आज तुम्हाला त्याची भेट करवतो समुद्र किनाऱ्याची. सगळे मुलं आता अर्धा बीच बघितला आहे. खूप भारी वाटलं आहे.
आता बघूया, हा आपण बघा, इथून बघा किती सुंदर नजारा दिसतोय, किती छान वाटतंय बघून. दूर व पसरलेला समुद्र, पांढरी शुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुराची बने, अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव आम्ही घेतोय. अजूनपर्यंत पर्यटकांची वक्रदृष्टी येथे पडलेली नाही, हेच आरेवारेच्या सौंदर्याचे गुपित आहे. रत्नागिरी गणपतीपुळे घाट रस्त्याने निघालो की एका बाजूला लाल मातीचे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला समुद्राचा नजारा जो आपण आता पाहतोय. शिवाय रस्ताही वळणाचा, या वाटेवरून जाणे हा देखील वेगळाच अनुभव असतो. येथे यायचे असेल तर शक्यतो स्वतःचे वाहन असावे लागते. एवढा सुंदर प्रवास करून आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचणार आहोत गणपतीपुळ्यामध्ये. तर भेटू गणपतीपुळ्यात. फायनली आम्ही आता पोहोचलोय गणपतीपुळे आणि तेजू चप्पल आणला गेल्या परीची. हा, तुला कॅप कोणी दिली? आता भेटली ना. अरे मग आम्हाला कॅप कुठे आहेत? आम्ही गेली आहे तुझी बाईक आणि बॅगेत ठेवली आहे. आता मी ती खोलली गेली म्हणून भेटली. मग आम्ही एडी आहे याच्यात आलोय. हा, शक्य तू स्वतः बोललाय. हा, तू घाबरतोस, नंतर बघ. आणि सगळी गँग पुढे गेली आमची तिकडे. आय पुढे आहे काय. ओके, आणि मागे आहे रिया, दिशा, दीप मागे आहेत, वंश पुढे आलाय. भारी ना, आता गोल गोल फिरतोय आम्ही सगळ्या लाईन मध्ये. खूप मोठी गँग आहे आमची, गर्दी पण आहे भरपूर. दुपारी आलोय. यशवी तर मागाशी तर बीचवरती तमाशा केली जाऊ यशवी, है ना. आणि झोपली, आरे वारे बीच बघायला झोपली, है ना. काय बोलतो, जास्त टाइम नाही जाणार बोलतो. आता लाईनीमध्ये कंटाळा येत ना. हॅलो परी, हाय परी, बाय बाय. पोरी खाली राय. परी परत डॅडीकडे गेली आहे. हॅलो यशवी, भरपूर लाईन आहे ना. फायनली आमची लास्ट लाईन.
एक रो बाकी आहे सिंगल लास्ट, सगळे घामाघूम झाले, गरम होते भरपूर, है ना यशवी? काय बोलत आहे, कुठे आले तू सांग? गणपतीपुळे, गणपतीपुळेला गणपती बाप्पाचं दर्शन करायला. कंटाळले दिशा, ए दिशा, तिची मारामारी चालू आहे, ए लफडेबाज, अरे लाईन मध्ये तरी सरळ चाला, लफडी करत चाललाय, मारामारी चालू आहे यांची. मस्त आमचं दर्शन झालं यशवी, पप्पाचं दर्शन झालं ना हे बघ. अरे दर्शन झालंय मस्त पैकी, सगळे असे बसलोय छान पैकी. रिषभ चांगलंय, तुम्ही पण जरूर व्हिजिट करा. दर्शन आणि हे मागे गणपतीपुळे बीच, इथे दोघं बसलोय आम्ही आणि हे आहे मंदिर. भारी वाटतंय पण खाली एवढे चटके भेटतात आम्हाला पायाला, भारी एकदम. आणि हा फोटोशूट चाललं, तुला मी यायचंय, तुला पण घेतो ब्लॉगमध्ये. चला ये, चला ये, पायाला चटके भेटायला लागले. चला खूप फोटोशूट केला, फोटोशूट खूप झाला. खतरनाक ना, हा मग पायाला फोड येतील. आणि मस्त आमचं दर्शन झालंय, है ना रिया? भारी वाटलं ना दर्शन, काहीतरी एकच. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नाही रे, या दो गरीबो कूट. आणि आता थोडस यशवीला वगैरे खेळणी बघताय, मम्मी आपण मार्केट थोडस छोट मार्केट. काय घेते यशवी? स्कोपी, एंडोस्कोपी. हा हा, परी काय घेते? परीला काय घ्यायचंय? सगळी गँग आली. वंश भाई देख क्या हो गया, कल्लू कल्लू दिख रहा है. बघ ना तुला काय पाहिजे ते बघ. यशवी काय घेतलं? काय काय, चला तू आणि परी सेम घेतला वाटत. परी काय घेतलास? मस्त ना, खूप चांगली शॉपिंग केली ना. काय तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून आता आम्ही प्राचीन कोकणला जाणार आहोत. हे चला आता लवकर जायचं आहे आपल्याला. अर्धी गँग आमची उभी आहे तिथे येऊन, काय सगळे थकलेत. गोळा खाय, गोळा गोळा खायचंय. तेजू गोळा खाणार. वाव, ते हार्टचं काय आणलं, छान आहे. किचन
ते बघ तिच्याकडे हार्ट मागून घेतलंय तिने. काहीतरी लफडी झाली. सांग मी काय काय घेतलंय. तुझ्याबद्दल काय नसणार, माझ्याबद्दलच असेल काय ते. हा चल बाबू.